शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रीकॉल फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकावरील शेवटची फवारणी कोणती करावी जेणेकरून दाण्याचा आकार आणि वजन वाढेल त्याचबरोबर कीड नियंत्रण होईल आणि पिकावर येणारा तो तोसुद्धा आपण नियंत्रण करू तर सगळ्यात आधी आपण पाहू कीड नियंत्रणासाठी कोणतं कीटकनाशक वापरायचं आहे तर जर आपल्या पिकामध्ये कमी प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल तर तशा वेळेस आपण स्वस्त कीटकनाशक घ्यायचं आहे प्रोक्म किंवा इमॅमॅक्टिन बेन्झोईट एका एकराला आपल्याला शंभर ग्राम टाकायचा आहे जो की तीनशे रुपयापर्यंत शंभर ग्राम आपल्याला मिळून जाईल एका पंपासाठी आठ ते दहा ग्रामापर्यंत आपल्याला याचा वापर करायचा आहे जर अळीचा प्रादुर्भाव थोडं जास्त असेल तर त्याच्यासोबत एखादं गॅस पॉयझन घ्या आपण त्यासोबत आपण न्यूवाण घेऊ शकतो पंचवीस मिली एका एकरासाठी दोनशे पन्नास मिली आपल्याला घ्यायचं आहे आणि अळींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तशा वेळेस आपल्याला क्लोरँटो निलिप्रोल किंवा फ्लुबेंडामाइट कोराजेन किंवा फेम किंवा टाकुमी यापैकी औषध घ्यायचं आहे तर क्लोरॅन्टोनिलीप्रोल म्हणजे एवजी आपण स्वस्तामध्ये ॲम्प्लिगो वापरू शकतात त्यामध्ये दोन जर आपण ॲम्प्लिगो वापरलं तर यामध्ये दोन कीटकनाशकांची पावर आहे एक तर कोराजन आणि दुसरं कराटे तर अशा दोन कीटकनाशकांची पावर एकामध्ये म्हणजे ॲम्प्लिगो आहे त्याचं प्राईससुद्धा आपल्याला कमी पडेल एका एकरासाठी अंशी मिली आपल्याला टाकायचं आहे आणि ते आपल्याला सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत मिळून जाईल इतर झाली कीटकनाशकं आता आपण बुरशीनाशक कोणते घ्यायचं ते पाहू कारण की मागील काही दिवसापासून जो सततचा पाऊस आहे त्यामुळे पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसू शकतो आणि जर अटॅक जास्त झाला तर पिकाचा लॉससुद्धा आपल्याला होऊ शकतो म्हणून बुरशीनाशक टाकणे आपल्याला फार आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये टेबू कॅनाझॉल असलेलं घटक आपण वापरू शकता जर मागील फॉर्नीमधील प्रोपी कॅनॉझॉल किंवा कॉन्टॅक्ट प्लस असेल आपल्यापाशी तर त्याचा वापर करू शकता नसेल तर आपण टेबुकॅनाझॉल आणि सल्फर असे दोन घटक असलेले बुरशीनाशक म्हणजे स्वाधीन किंवा हारू हे दोन घेऊ शकता टेबुकॅनाझॉल असलेले नेटिओसुद्धा आपण वापरू शकतो परंतु याचा खर्च जो आहे तो आपल्याला जास्त पडेल म्हणून त्याऐवजी आपण स्वाधीन किंवा हारू याचा वापर करावा आणि हे जर वापरले तर यामध्ये आपल्याला सल्फरचं कॉम्बिनेशन मिळत आहे आणि सोयाबीन हे पीक सल्फरसाठी खूप जास्त रिस्पॉन्सिव्ह आहे सल्परमुळे तेलाचं प्रमाण वाढते म्हणून आपण या कीटकनाशकांचा वापर करा आणि हे स्वस्तसुद्धा आहेत ही तर झाली कीटनाशक व बुरशीनाशक आता दाण्याचा साईज वाढवण्यासाठी आपल्याला प्लांट हार्मोनचा वापर करायचा आहे आणि या हार्मोनबद्दल आपण आधीसुद्धा सांगितलेलं आहे तर हे हार्मोन आहे जिब्रेलिक ॲसिड तर जिब्रेलिक ॲसिड प्युअर आपल्याला स्वस्तामध्ये पडेल परंतु याला विरघळण्यासाठी आपल्याला अल्कोहोलचा वापर करावा लागेल त्याऐवजी आपण बाजारामध्ये जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटवाला येते तेसुद्धा वापरू शकतो एका पंपाला पंचवीस मिली फक्त तर यानं आपल्या धान्याचा साईज वाढेल धान्याचा आकार वाढतो सेल डिव्हिजननं आणि सेल डिव्हिजन खूप जास्त वेगानं होते जेव्हा आपण जिब्रेलिक ॲसिडचा वापर शेतामध्ये करतो आणि यासोबत आपण झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅशियम सल्फेट एका पंपाला शंभर ग्राम टाकून फॉर्नी करायची आहे यानेसुद्धा आपल्याला धान्याचा साईज वाढवण्यासाठी मदत मिळेल आणि आपण खर्च करू शकत असाल तर अमोनो ॲसिडचा वापर करा जर वापरला नाही तरी चालेल जी आपण फवारणी सांगितलेली आहे यांनासुद्धा धान्याचा आकार व वजन वाढण्यासाठी मदत होईल तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार